जळगावमधलं जे मेरून तलाव आहे ना आपलं ट्रॅक, तर तिथे बोटिंग सुरू झालेली आहे. टायमिंग काय आहे, किती प्राईस आहे, काय कसं, मी तुम्हाला सगळं तिथे जाऊन सांगतो. तर गाईस मी फायनली पोहोचलेलो आहे मेहरून तलावला आणि जे मी ऐकलं होतं ना ते खरं आहे. हे बघा माझ्यासमोर इथे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुरू झालेलं आहे. वाटतंय ना बीचवर आलेलं आहे आणि सर्व राईड्स बघायला भेटत आहे. मला तर वाटतंय ना ती जी मोठी बोट आहे ना त्याच्यात नाही ना असे पॅराशूट काढून आपल्याला उडवतील. आणि ऑफकोर्स यार त्यांचे पण माणसं बसतील आपल्यासोबत, आपल्याला तर पाठवणार नाही एकटं. जळगावमध्ये ही सुरुवात केलेली आहे MTDC ने, म्हणजेच की हे 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. याचा टायमिंग आहे 9 ते 6. जय सीताराम. मित्रांनो कसे तुम्ही सर्वे, आय होप तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज मी पुणे आलेला आहे मुंबईवरून जळगावला. आणि मुंबईला मी असताना काही ब्लॉग तर शूट केला नाही, म्हणजे अराउंड मला 10 दिवस झाले मी ब्लॉगच बनवलेला नाही. बिकॉज मुंबईला एवढा पाऊस होता ना, मी रूमच्या बाहेरच जात नाही होता, म्हणजे क्लासला जात होता पण मग असं कुठे बाहेर वगैरे एकदम दूर दूर मी कुठेच जात नाही होता. फक्त वर्सोवा बीचजवळ तिथे संध्याकाळी जात होता, तिथे पण पाऊस येऊन जात होता. काय असं ब्लॉग बनवू, आणि 2 दिवस सुट्टी पण होती आणि त्या दिवशी असा पाऊस पडला, मग इच्छाच नाही झाली. त्यानंतर आता असं ऊन पडतंय ना तर एवढं गरम होतंय. खरंच जळगावमध्ये पण पाऊस होता. सो आता उद्यापासून घटस्थापना, म्हणजे की देवीचं आगमन आहे उद्या 3 ऑक्टोबर आहे, तर त्यासाठी मी आता पुन्हा आलेला आहे जळगावला. आणि बघेल आता किती दिवस मला इथे थांबायचं आहे, म्हणून 9 दिवस नवरात्रीचे मी इथे पण थांबू शकतो किंवा मध्ये पण जाऊ शकतो. मी बघू आता तसं काय फिक्स होतं तर. आणि बघा इथे कोण आहे माझ्यासोबत, ए व्हॉट्स अप व्हॉट्स अप व्हॉट्स अप फॅन ब्रो. गाईस माझा फॅन आला होता मला घरी भेटायला. याचं नाव 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 सांग ना. दानेशभाई. दानेशभाई गाईस याचं नाव दानेशभाई मला भेटायला आलेले हे. सो दुरून आले काय, मुंबईवरून आले? नाही रे, तुम्ही तर वरतून आले ना मला भेटायला. व्हॉट्स अप व्हॉट्स अप व्हॉट्स अप फॅन ब्रो. पॅन ब्रो आपली कार घेऊन आले आपण गाईस. तर दानेशभाई मला भेटायला आले होते, तर एकदा यांच्यासाठी लाईक करून द्या चॅनलला. कुठून आले होते काय माहित दिसत, ते फक्त एरोप्लेन चाललेले गाईस तुम्हाला दाखवतो मी. त्या एरोप्लेन ते मला तिकडे सोडून गेले. दिसतंय का तुम्हाला कुठे गेलं रे? ते बघा त्या ढगाचे आरपार चाललेले ते दिसणार नाही तुम्हाला. हा ते हा ते दिसलं का ते बघा ते एरोप्लेन. त्याच्यात ना दानेशभाईला खाली आणलेलं आहे मी. कसे त्यांनी सोडले मला? कसे तुम्ही दानेशभाई? आजकाल जास्त वरती जाऊन ते वरचे ब्लॉग बनवशील आणि आम्हाला टाकशील ना वरती. काय सिस्टम असते तेरे बायका सिस्टम क्या उपर बता ना मेरे को. उपर का सिस्टम मस्त आहे का नवीनचा? गाईस दानेशभाईची कलेक्शन बघा सोबत, डायरेक्ट पूर्ण नवरात्रीचा 9 दिवसाचा प्लॅन घेऊन आलेले. आणि काय हे बघा घरासमोर मंडप पण बांधलेलं आहे मोठं, उद्या मस्त देवीचं आगमन आहे. आणि ना याचं रिफ्लेक्शन पूर्ण घरामध्ये पडतं, एकदम पिवळं पिवळं, एकदम तसं विचित्रच दिसतंय. लाईट पण नाही आणि एकदम येल्लो येल्लो दिसतंय घरामध्ये, एकदम रिफ्लेक्शन होत आहे. गाईस बघा मम्मी दिसते खूप दिवसानंतर पण परत घरामध्ये. इकडे बघ तू. हा आणि बघत राहा फक्त. आता खूप दिवसानंतर मम्मी आलेली ब्लॉग मध्ये. मम्मीचे काम कर, म्हणजे काम चालू, मम्मीला काम करू देऊ. मम्मी तू काम कर. आणि ही आहे पप्पांची मम्मी, आमची बेबे. खूप दिवसानंतर बेबेंना तुम्ही काय माहित, मला पण नाही माहिती कधी लास्ट ब्लॉग मध्ये पण नाही दाखवलं होतं मी. आता दिसत आहे बेबे. बेबेंचे पण काम सध्या चालू आहे, इथे पानं बनवत आहे ना आश्राद्ध आहे बाबांचं मग त्यासाठी. आणि काही पार्सल आलेले वेजचे पार्सल आहे, ते आपण अनबॉक्स करू. अनबॉक्स काय, अनरॅप करू. त्याला फोड फ्लिपकार्टवर सेल होता, फ्लिपकार्टवर सेल होता ना, तर वेदने एकदम भरपूर पॅन्ट मागवलेले आहे. वेदमध्ये एक तू ठेवून घे, मी व्हाईटवाले ठेवतो, माझ्याकडे आहे पण नाही. मुलींची पॅन्ट वाटली तर या 3 पॅन्ट आहे त्याने मागवलेल्या आहे. एक व्हाईट आहे, एक डार्क ब्ल्यू आहे आणि एक ग्रे कलरची आहे. तर ही तर मी तुम्हाला सांगितली कशी वाटते, म्हणजे एकदम वेगळीच वाटते म्हणून तो मला देतोय ही पॅन्ट. आय नो ते मला समजलं. तर मी तुम्हाला सांगतो गाईस मुंबईमध्ये ना मुलं कसे आउटफिट वेअर करतात. हा एक असा टी शर्ट आणि त्यानंतर पॅन्ट, ही अशी जी वेदने मागवलेली आहे ना ती खालून एकदम अशी ओपन ओपन असते. आणि ते आता वगैरे टाकलेली पप्पा आलेले घरी. पप्पा इकडे बघा, खूप दिवसानंतर गाईस पप्पा पण ब्लॉगमध्ये दिसत आहे. तागरी टाकलेली आहे, त्यानंतर पप्पा हे पान द्यायला जातील गोशाळेमध्ये गायला आणि कावळ्याला. आणि बेबे इथे मंत्र वाचताय.
तर गाईज आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वाजलेले दुपारचे 4 आणि मी आता चाललेलो आहे गाईज मेहरून तलावला. बिकॉज गाईज जळगावमधले जे मेहरून तलाव आहे ना आपलं ट्रॅक, तर तिथे बोटिंग सुरू झालेली आहे. म्हणजे ना खूप जणांची अशी इच्छा होती की मेहरून तलावमध्ये एकदा बोटिंग करायची, आणि म्हणजे वाटत होतं यार तिकडे गेल्यानंतर जेव्हा आपण मेहरून तलावच्या किनारी बसायचे तर असं वाटायचं आपल्याला एक बोटचा चक्कर हवा. तसं कोणी चालू तर नाही केलं होतं, पण सध्या न्यूज आलेली आहे की आणि फोटो वगैरे पण आलेले तिथे मस्त बोट ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे. म्हटलं यार अशा ठिकाणी तर मी लवकर जाऊन तुम्हाला सांगायला पाहिजे, तुम्ही पण जाऊन त्याचा एन्जॉय करू शकता. सो मी आता तिथे चाललेलो आहे. टायमिंग काय आहे, किती प्राईस आहे, काय कसं मी तुम्हाला सगळं तिथे जाऊन सांगतो. आता मी निघतो मेहरून तलावसाठी. गाईज मी फायनली पोहोचलेलो आहे मेहरून तलावला, आणि जे मी ऐकलं होतं ना ते खरं आहे. हे बघा माझ्यासमोर इथे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी सुरू झालेलं आहे. इथे काही छोट्या छोट्या बोट आहे, तिथे जेटस्की आहे ते बघा ती आहे, आणि मोठ्या पण बोट्स आहे. म्हणजे की असे लहान मुलांसाठी, ओ भाई बनाना राईड वगैरे दादू समुद्र समुद्र वाटतंय ना बीचवर आलेलं आहे आणि सर्व राईड्स बघायला भेटतंय. मला तर वाटतंय ना ती जी मोठी बोट आहे ना त्याच्यात नाही ना असे पॅराशूट काढून आपल्याला उडवतील. म्हणजे अरे नाही रे तशाच बोट असतात ते पॅराशूटसाठी पण. त्यानंतर बघा ती एक बोट आहे त्याच्यावर छत्री लागलेली आहे. भाई मी तर सगळ्या राईड ट्राय करून गेला आज. हा काय बंद आहे आज का बरं बंद आहे गाईस मला नाही माहिती बंद आहे का चालू आहे, पण असं वाटतं आजच सुरू झालेलं आहे हे आणि कधीपासून सुरू होणार आहे ते नाही माहिती. म्हणजे ना इथे टोटल खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, तुम्हालाही दाखवतो मी. सर्वात आधी तर ते बघा त्याच्यामध्ये आपल्याला टाकतील आणि ते पाण्यामध्ये ढकलतील. त्यानंतर हे काय एक मिनटं अच्छा हे तर बेड सोफा राईड आहे. सोफा राईड नंतर बनाना राईड. इथे 3 बनाना एक सोबत आहे, चौथा बनाना असं आहे. त्यानंतर ह्या अरे भाई ही इथं ट्राय करायची आहे जी एकदम रिवर राफ्टिंगमध्ये जी ट्राय केली जाते ना. आणि ऑफकोर्स यार त्यांचे पण माणसं बसतील आपल्यासोबत, आपल्याला तर पाठवणार नाही एकटं, आपल्याला येणार पण नाही. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 काहीच तर मी 10 राईड्स बघितलेले आणि आज माहिती नाही चालू आहे की नाही म्हणून सांगू यार ब्लॉगर आलेले चालू करा ब्लॉगरसाठी. जळगावमध्ये ही सुरुवात केलेली आहे MTDC ने, म्हणजेच की महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी. सो यांना खूप खूप आभार आमचे की आमच्या जळगावमध्ये अशी वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आणण्यासाठी, कारण की जळगाववर पण बोर झाले होते. आपल्या जळगावमध्ये एक मोठा मेहरून तलाव होता, पण यामध्ये काहीच ॲक्टिव्हिटी नाही होत्या, ना बोटिंग होती ना काही होती. मी ऐकलं असं की फक्त 20 रुपये प्राईज आहे कोणत्याही राईडची. जर असं असेल ना तर मी शपथ सांगतो गाईज मी तुमच्यासाठी सगळ्या राईड्स ट्राय करेल. हे 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. याचा टायमिंग आहे 9 ते 6. सो मी उद्या सकाळी येईल आणि तुम्हाला हे सर्व दाखवेल की कसं इथली सुरुवात होते. पहिले कस्टमर तर आपण नाही राहू हे मला माहिती आहे, बिकॉज थोडं 9-10 वाजेनंतरच येऊ आपण. तर गाईज आता मी इथे आला होता तर जे राईड्स यांना प्रोव्हाइड केलेले आहे ना महाराष्ट्र टुरिझमला, ते यांच्या कंपनीने केलेलं आहे. सर थोडंसं सांगा. हाय नमस्कार. तर हे जेवढं पण वॉटर स्पोर्ट इक्विपमेंट आहेत ते आम्ही सप्लाय करतो व्हेरियस टुरिझम डिपार्टमेंट, डिझास्टर डिपार्टमेंट, रेस्क्यू डिपार्टमेंट. लाईक वॉटर स्पोर्टसाठी आपल्याकडे बंपर राईड आहेत, वॉटर बाईक आहेत, जेटस्की आहेत, डोनट बोट आहे, या साईडला शिकारा बोट्स आहेत, कयाक्स आहेत. तर अशा डिफरंट टाईप बोटी आम्ही व्हेरियस वॉटर स्पोर्ट्स टुरिझम डिपार्टमेंट असेल किंवा प्रायव्हेट डिपार्टमेंट त्यांना सप्लाय करतो आम्ही. ठीक आहे. आणि आमची कंपनी जी आहे मुंबई बेस्ड कंपनी आहे आणि आमचं म्हणजे ऑल ऑफ इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही सप्लाय केलेलं आहे. टुरिझम डिपार्टमेंट असू द्या किंवा रेस्क्यू डिपार्टमेंट असू द्या, इकडे बोटी असू द्या किंवा बाकी काही. ओके, तर आता तुम्ही जळगावमध्ये हे सप्लाय केलेलं आहे. हां. तर इथे मला माझा एक छोटा सबस्क्रायबर पण भेटलेला आहे. का नाही तुझं अरे सबस्क्राईब पण केलेलं आहे, तो दाखवतोय मला सबस्क्राईब केलेलं आहे. येशील मग उद्या सकाळी, उद्यापासून सुरुवात होणार आहे. तो एक्साइटमेंटमध्ये दाखवतोय मला की बघा मी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे. आय ट्रू
ट्रू सबस्क्रायबर म्हणजे आपली युट्यूब फॅमिली. असं तर हे म्हटले की हे 2 दिवसापासून सुरू आहे, पण माझे एकदम प्रॉपर असतं ना की ह्या तारखेपासून एकदम सुरू होणार आहे, जे की प्राईस समजेल आपल्याला की काय प्राईज आहे आणि किती वेळ आपल्याला ते पाण्यामध्ये फिरवतील. ते उद्यापासून म्हणजेच की 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मी 20 रुपये, तर मला वाटलं की 20 रुपये तसं नाही, जेटस्कीचे वेगळे, प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे वेगवेगळे फी असणार आहे. तर ते आज तुम्हाला उद्या समजेल जेव्हा मी ते ब्लॉग शूट करायला येईल तेव्हा. आणि ह्यासोबत गाईस अजून एक गुड न्यूज देतो, उद्या सकाळी आम्ही एक इलेक्ट्रिक स्कूटी घेणार आहे, सो ते घेतल्यानंतरच मी इथे येणार आहे. हां, तर कोणती आहे ती आता ते उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल. आता तर मी जातो घरी, एकदम घामाने एकदम ओला झालेला आहे, बिकॉज वातावरण आणि तापमान बिघडलेलं आहे जळगावचं, पाऊस पडून एकदम गरम होतं आहे सध्या. चला